माशी आणते मी, याचं नाव मला माहिती नाही. तुम्हाला नाव माहिती असलं तर कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे मंडे, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग सकाळ सकाळी चालू होतो आहे आणि आम्ही चाललो आहे आता आई आणि मी कुडाळला जातो आहे. तर कुडाळ म्हणजे मार्केटमध्ये जातो आहे, नाहीतर ज्यांना माहीत नसतील ते म्हणतील कुडाळ कुडाळ कुठे कुडाळला जातो आहे. खूप वेळा बोललो आहे वाक्य, पण नवीन आहे त्यांच्यासाठी, जुने आहे त्यांना, सगळ्यांना माहिती आहे मी कुठे राहतो, कुठं नाही आणि कुडाळ कुठे आहे. तर आम्ही चाललो आहे कुडाळला कशासाठी, तर आईची औषधं घ्यायची आहेत मेडिकलवर आणि उद्या गणपती आणायचा आहे. उद्या गणपती आणायला जाणार आहोत आम्ही सगळे, आमच्याकडे सगळे एकत्र आणतात गणपती, तर गणपती आणायला जाणार आहोत. तर आजचा शेवटचा दिवस आहे, जे काय नॉनव्हेज खायचं आहे ते आजच. तर आईला झाली मासे खायची हौस, तर बघतो कुठचे मासे भेटतात. पहिले औषधं घेणार, पहिले पेट्रोल पंपवर जाणार, पेट्रोल भरून नंतर मेडिकल आणि मेडिकलवरनं मच्छी मार्केटमध्ये तिकडनं घरी. तर आज गर्दी असणार जबरदस्त बाजारात, काय आज आवाज पण येणार नाही कारण माईक नाही माझ्याकडे बोलल्यानंतर. तरी पण मच्छी मार्केटमध्ये बघूया, दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला किती गर्दी आहे, काय आहे ते आणि कुठचे मासे आणणार आहेत आणि आज कशाप्रकारे बनवणार आहे, काय बनवणार आहे वेगळे असले तर, तर ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला. तर आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल आजचा ब्लॉग, तर शेवटपर्यंत बघा. तर भेटूया थोड्या वेळानंतर. तर फायनली पोहोचलो आहे मच्छी मार्केटमध्ये आणि आईने माकले घ्यायचे ठरवलेत, तुम्ही बघू शकता आमच्याकडे मांडके बोलतात. आणि आज भयानक गर्दी आहे, अगदी बुधवार असतो तसा आहे सगळीकडे, तुम्ही बघू शकताय. आतल्या साईडला तर मी गेलोच नाही, तिकडे तर भयानक गर्दी असणार आतमध्ये आणि मास्क नाही त्याच्यामुळे आतमध्ये नाही गेलेलं बरं. आणि तुम्ही पण मास्क वापरा. तर माकुल घेतलेले आहेत आईने, ही समोर मोरी आहे तुम्हाला माहितीच असेल बांगडे. आणि आई कुठचे तरी मासे घ्यायचं म्हणते, तर आता डायरेक्ट इकडनं जाणार घरी घेऊन झालेलं आहे आमचं. पैसे दिले की झालं मग, इकडे पण तुम्ही बघू शकता खेकडे आहेत. तर मंडळी फायनली घरी आलोय आणि आईने माकले घेतलेले आहेत आमच्याकडे मांडके बोलतात. तर तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे साफ करतात, कितीला काय घेतलेत आई तुम्हाला आता सांगेल. तर आई इकडे बसली आणि दुसरे पण मासे घेतलेत बहिणीसाठी, बहीण खात नाही म्हणून. तर माकले पण बऱ्याच दिवसांनी आणलेत आम्ही, बऱ्याच दिवसांनी म्हणजे कितीतरी महिन्यानंतर आणलेच नव्हते. तर आज मला दुसरं घेऊया काहीतरी, कारण मासे आम्हाला खायला कंटाळ येतो, आई आणिच खातात. तर तुम्हाला दाखवतो कुठचे मासे आहेत आणि दुसरे मासे, तुम्हाला नाव माहीत असलं तर कमेंट करून नक्की सांगा, दाखवतो तुम्हाला. तर मंडळी आहेत माकले, तर आई तुम्हाला सांगेल कशाप्रकारे साफ करतात, काय करतात ते आणि कितीला घेतलेत ते पण. हा हे आम्ही 100 घेतलेत आणि हे असं आधी याचा काळा भाग सगळा काढून घ्यायचा. मी आधी काढून घेते सगळं, कारण तिकडे मुलगी वाटण काढते त्याच्यामुळे वेळ तिकडे आहे घरात. तर हे सगळं असं साफ करून घ्यायचं. आतमध्ये एक असते कडक, ते पण काढून टाकायचं. नंतर मी स्वच्छ धुवून घेणार आहे आधी एक साफ करून, आता मग सगळं ते काळा काळं पाणी येतं सगळं. तसं बघायला गेलं तर साफ करायला एवढा हे नाही, त्रास नाही त्यांना, पटापट करू शकता तुम्ही. हा वरचा लालसर काळा भाग असतो तो काढायचा असा. आणि तुम्ही याचा काय पण करू शकता, फ्राय करू शकता, चायनीज मध्ये पण याचा वापर भरपूर प्रकारे केला जातो, बऱ्याच डिश बनवतात. आज मच्छी तर बाजारात भरपूर होती पण भयंकर महाग. आणि हे मासे आणते मी, याचं नाव मला माहिती नाही. तुम्हाला नाव माहिती असलं तर कमेंट करून. मुलगी मासे खात नाही म्हणून तिच्यासाठी आणले, यातलेच मोठे होते तर ते 400 एक. काहीतरी म्हणतो माझ्या लक्षात होतं, मी विसरले नाव नाही माहिती त्याच, मी विसरलो त्याचं नाव काहीतरी, आता नाही आठवणार मला. हा त्याचा लाल भाग काढून घेते. ते आम्हाला तिसरे घ्यायचे होते तर नंतर मग ते कधीतरी भेटतात, हे असले मासे भेटत नाही. तर हा बोलला काय मग हेच घेऊया. 100 किती आलेत बघा तुम्ही, बघू शकता तरी भरपूर दिले, भरपूर आहेत, एवढे काम संपणार नाही तर. साफ केल्यानंतर असे दिसतात मला, माहित असेल पण आणि माहित नसेल पण. हे धुवून घ्यायचे आधी व्यवस्थित, नंतर सगळं साफ कर, नाहीतर सगळं वरचा लाल भाग काढून मग ते कापायचे. तर पहिले पटापट सगळं साफ करून घेऊया आणि तुम्हाला बनवताना दाखवतो मग कशा प्रकारे बनवतात. तर मंडळी फायनली सगळं रेडी झालेलं आहे आणि आता बनवायला घेतोय. तर आई तुम्हाला सांगेल कशा प्रकारे काय करायचं. इथे तेल तापत ठेवलं, तापलंय कांदा टाकतोय सगळ्यात, कांदा परतून घेऊया. तर
कांदा थोड़ा लाल होईपर्यंत परतायचा आणि एकदम सोपी आहे बनवायला। टोमॅटो थोड़ा नरम होईपर्यंत परतायचा। यात थोड़ा मीठ टाकते म्हणजे टोमॅटो लवकर पिकतो। तर आता याच्यात टाकायची हळद। मसाला दोन चमचे टाकते। यात आता टाकायचंय माखन। बघू शकता कशा प्रकारे कटिंग करून घेतलेले आहेत। तुम्हाला जर वेगळे पाहिजे असेल तर तसे पण तुम्ही करून घेऊ शकता। रिंग रिंग टाइप पण करू शकता राउंड मध्ये। हे आम्ही आमच्याकडे असेच बनवतात जास्त करून। तशा प्रकारे करून घेतलेले आम्ही आणि हॉटेल मध्ये वगैरे बघितलं तुम्ही तर रिंग वगैरे तसे त्या टाइप मध्ये कापतात। वास एकदम मस्त येतोय मसाल्याचा आणि आता प्रॉपर मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आणि दुसरी मच्छी पण बनून रेडी झालेली आहे। बहिणीने केलंय ते तुम्हाला जेवताना दाखवतो। कोकम सगळीकडे टाकतात ना। टोमॅटो वाटून टाक। हा पण आमच्याकडे कोकम जास्त अवेलेबल असतात मिळतात पटकन कोकणात त्याच्यामुळे। आणि मीठ टाकलंय व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं। गॅस फास्टच ठेवायचं आणि आता झाकण ठेवून वाफ काढूया। एकदम पटकन झटकन झाकण काढते। तर म्हणजे तुम्ही बघू शकता व्यवस्थित प्रॉपर पाणी सुटलेलं आहे आणि त्याला जास्त वेळ पण लागलेला नाही। एका मिनिटातच पाणी सुटलंय आणि त्याच्यापेक्षा कमी वेळात। आणि याला पाणी टाकायची गरज नाही। आणि पटकन शिजतात एकदम पटापट झटपट रेडी होणारी डिश आहे। एक 5 मिनिटात तुम्ही रेडी करू शकता ही डिश। चिकन मसाला टाकते। चिकन मसाला ऍड केलेला आहे आता। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वाटण। आमच्याकडे बिना वाटण नाही तर कोण खाणारच नाही। वाटण सर्व बहिणीने रेडी करून ठेवला होता। बनवते आई। आता ढवळून घेऊया। मी जरास अजून थोडस पाणी टाकणार आहे। तुम्ही तुम्हाला जसं पाहिजे तसं घेऊ शकता। दाळ पाहिजे असेल तर दाळ म्हणजे भाकरी वगैरे वगैरे भाकरी सोबत वगैरे खायचं असेल चपाती भाकरी सोबत तर तुम्ही दाळ ठेवू शकता। आम्ही आता भातासोबत खाणार कारण आमच्याकडे आम्हाला जास्त चपातीची सवय नाही। भाकरी पण कधी कधी तर भात आम्ही जास्त खातो त्याच्यामुळे मिडियम बनवतो। एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही। बघू शकता व्यवस्थित आता लेवल झालेली आहे। आम्हाला जसं पाहिजे तसं शिजू दे। आता शिजायला द्यायचं बरोबर। त्यांना उकळी येऊ दे। तर आता आपली माकलं शिजून तयार झालेली आहे। आता टाकूया याच्यात कोथिंबीर। बघू शकता प्रॉपर व्यवस्थित शिजलेलं आहे आणि उकळी पण आलेली आहे व्यवस्थित। तर आता रेडी आहे आणि वाजले दुपारचे 3 वाजून गेलेत आणि आम्ही अजून जेवलेलो नाही। तर आता जेवणार आहोत थोड्या वेळाने। भूक लागली। तुम्हाला मासे पण दाखवणार होतो पण खूप उशीर होईल उशीर त्याच्यामुळे काय दाखवलं नाही। आणि तसे रेडी झालेत मासे बहिणीने बनवले। गॅस बंदच करते आता। तर जाऊया जेवायला आता।
तर मंडळी फाइनली जेवण रेडी आहे, तुम्ही बघू शकताय. इकडे भात, इकडे माशाची कढी आहे, थोडीच घेतली मी, जास्त खात नाही. आणि इकडे आपले माकले आहेत, तुम्ही बघू शकता बनून झालेले आहेत रेडी मस्त एकदम. आता खाऊन बघतो कसे लागतायत, चांगलेच असणार. आणि इकडे भाजलेला तो मासा आहे, तर हा मासा होता. तर त्या माशाचं नाव माहिती असलं तर कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया जेवण झाल्यानंतर. नमस्कार, फायनली आम्ही भेटतोय आता रात्री. रात्री किती वाजले दिव्या? पावणे अकरा वाजले. तर आताच आम्ही इथे कार्पेट वगैरे आणून टाकलंय, पडदे लावून झाले. ते बघा पडदे लावलेत, अजून दोन पडदे लावायचे आहेत. तर ते का आले धुतले त्यामुळे ते चुरगळले, तर ते आता उद्या इस्त्रीला देणार आहोत. घरात इस्त्री मारून बघत होतो पण ते इस्त्री बसायला तयार नाही त्याच्यावर, ते वेल्वेट सारखं आहे त्याच्यामुळे. ते आता उद्या कुडाला नेऊन देऊ आणि मग ते उद्या लावतील. आणि परत गणपती उद्या आणायचे आहेत, तर उद्या गणपती आणायला जायचं आहे दुपारी. आणि आज तशी बरीचशी कामं झालेलीच आहेत. आणि आज जेवणात काय, दुपारी मासे आणले, ती माखले आणलेली, परत मग आता चिकन आणलं. म्हटलं आता एवढ्या काय होतं तुम्ही बघितलेलं आहे, तर आता परत चिकन आणलं, कारण मग आता एवढ्यात काय खायला भेटणार नाही. उद्या सोमवार आहे आणि उद्या गणपती आणायचे आहेत, तर मग एकदम आता आमचा गणपती तर 17 दिवसाचा असणारच आहे. तर त्याच्यानंतर मग नॉनव्हेज आणू घरात, तोपर्यंत आता आजपासून स्टॉप, नॉनव्हेजला बाय बाय आजपासून. नॉनव्हेजला बाय बाय केलेलं आहे आजपासून. आणि पप्पा भावाला सांगतायत रात्री पाहिजे तर उठून परत का, कारण आता आणि तब्येत एकदम बिघडलेली आहे, त्याला श्वास घ्यायला वगैरे त्रास होतो एकदम. त्याला थोडा दुराचा धूर वगैरे याचा त्याला भयंकर त्रास होतो. कोकणात ना असते त्यांना माहिती असेल, देसरूड असते ती, तर आमच्याकडे रात्री होती. आणि ते कसं पहाटे जेव्हा ते लोक वाजवतात तेव्हा मग घरातला केरकचरा आणि आग ते बाहेर टाकायची असते. तर मी काय केलं, 2 वाजताच आग घातली, तर त्याच्यामुळे अचानक उठायला मिळणार नाही. आणि तिकडे कसं ढोल वगैरे वाजतो, मग कचरा वगैरे सर्व काढायचा आणि बाहेर टाकायचा. म्हणून मी काय केलं, 2 वाजताच आग टाकली आणि सगळा धूर झाला घरभर. आमचं घर पत्र्याचं असल्यामुळे तो धूर बाहेर निघत नाही आणि मग त्या धुरामुळे त्याला भरपूरच त्रास झाला. आणि आज दिवसभर सर्दीच नुसती आणि शिंका येत आहे. रात्री एवढा काय त्याला त्रास झाला नाही, पण आता दिवसभर म्हणून त्याला खेळायला वगैरे जरी गेला, 2 वाजल्यापासून तो झोपलाच नाही. आणि आता दिवसभर पण अक्षरशः हैराण झालाय नुसता. आणि त्याला येऊन जाऊन काय एक सॅटरिनची गोळी एलर्जीची एकच देऊ शकतो, परत दिवसभर दुसरं औषध पण देता येत नाही. तर त्याच्यामुळे त्याला जास्त त्रास होतोय. तर तो तिकडे आता झोपत नाही आहे, खोकतोय. म्हणजे कप त्याच्या घशात नंतर येत राहतो. तर आता एकाने सांगितलंय, सावंतवाडी एक डॉक्टर आहे एलर्जीवरती, तर आता गणपती सुट्टीत त्या पहिल्यांदाच त्याला तिकडे घेऊन जाणार आहे. तर बाकी तुम्ही काय केले ते बघितलंतच. आणि फायनली हे कार्पेट तुम्हाला बोलली आहे टाकून झालेलं आहे, आता मस्त वाटतं इकडे. आणि उद्यापासून इकडे प्रॉपर राहायला येणार आम्ही एक महिनाभर. प्रॉब्लेम झालाय काय, फॅनचा गोंधळ झालाय. ते 2 रूम आमचे आहेत, ते थोडे असे, हे घर थोडं सखलच आहे, त्याच्यामुळे त्या रूम मध्ये सिलिंग फॅन लावता येत नाही. आणि आमच्याकडे टेबल फॅन होता तो आमचा एक खराब झाला. आणि आहे तो आता तो टॉवर फॅन आहे, तो हे वापरतील आमचा सगळ्यांचाच गोंधळ. टॉवर फॅन आणि आम्ही आमच्यासाठी घेतलेला आहे खास. इथे होता फॅन, तर इथे आता छत लावलाय. हा, इकडे छत आहे, तुम्ही बघितलं तर इकडे आता फॅन बंद. तर आता तो एकच फॅन आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे कदाचित आईला आणि तिकडेच थांबावं लागेल रात्रीचा झोपायला. आम्हाला इकडे थांबावं लागेल, गरमी भरपूरच गरम होते. आणि मजा येईल तुम्हाला या घराकडे, 100% मजा येणार तुम्हाला. घरापेक्षा भरपूरच मोठं आहे घर, या घरात फिरून दमायला होतं दिवसभर. आणि आज नारळ काढत होतो, उतरवलेला नारळ लागतो माती म्हणजे देवासाठी. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल उतरवलेला नारळ कशाला लागतो. तर काढत होतो, खालनं पकडत होतो आम्ही चादर घेऊन. तर आईच्या वर्गातले वर्गमित्र ते जवळच राहतात बाजूच्या गावामध्ये, तर ते आले होते. तर तो आधी बोलला का, ते हे घेऊन आले होते, शाळी घेऊन आले होते आमच्याकडे आडसार बोलतात आईला द्यायला. तर रक्षाबंधनच्या दिवशी पण तो आलेला आणि नंतर मग तो आज आला काय शाळी घेऊन आलेला. तर नेमकं झालं कसं, तो आला तर म्हटलं काय, तो सांगत होता त्याच्या घरी आहेत नारळ, देतो उद्या मुलांना पाठवून दे. पण झालं कसं, म्हटलं आमच्या घरी पण आहे, त्याला खाली तर काढूया म्हणून काठीने काढत होतो. मुलीच्या पाठीवरतीच पडला ना, डोक्यावर पडणार होता. मी आधीच बोलत होतो साईडला राहा, ती एकदम साईडला नाही राहिली आणि पडता वाचली, जरा साईडला सरकली बघून नारळ, तो डायरेक्ट खांद्यावर पडला. थोडस लागले, जास्त नाही लागलं, नशीब डोक्यावर पडणार होता. पण तसं काय नाही होणार, देवाचं काम होतं ते. देवालाच काळजी. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय.